बाबूश हे भाजपची तिकीट मागायला आले होते या विनय तेंडुलकर यांच्या विधानानंतर अनेक तर्कवितर्कांना उतालाय. याच पार्श्वभूमीवर आप पक्षानं प्रत्येक उमेदवाराला शपथपत्र जाहीर करण्याचं आव्हान दिलंय. निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही हा प्रमुख मुद्दा या शपथपत्रात नमूद करण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. सो आम आदमी पार्टीनं आज ठरवलं की टू इन्स्टिल कॉन्फिडन्स इन द पीपल आणि आमच्या उत्तराक थोडं किती तरी वालोर असपाक वी हॅव डिक्लेअर्ड इन रिलीजिंग अर एफिडेविट. दिस एफिडेविट सिम्पली स्टेट्स आय दी अंडरसाइंड प्लेज दॅट इफ इलेक्टेड एज MLA with the blessings of the people of Panji constituency in the bipole of May 19, 2019, number 1, I will not join Bharatiya Janata Party. Hav jar amdar zalo Panje chan nivdun aylo zalyar hav Bharatiya Janata Party join javcho na. Number 2, I will not support a BJP led government. BJP cho sarkarak hav patimbo sudha divcho na. Ye don promises hav स्टॅम्प पेपराचेर नोटरायज्ड एफिडेविट रिलीज केला आणि वो एफिडेविट हांव घराघरांनी वचून दितलो सो दॅट पीपल हॅव कॉन्फिडन्स इन वॉट आय से. आणि आम्ही मागता की बाकीचे जे कॅन्डिडेट आसा ते सांगतात की आमकां बीजेपी नाका बीजेपी नाका, ताणी वो एफिडेविट रिलीज करचो. आय रिक्वेस्ट अतनासियो बाबूश मंसरात टू रिलीज दीस एफिडेविट अँड प्रूव टू द पीपल दॅट ही इज ॲक्च्युली गोईंग टू stay with the Congress and not jump to the BJP after getting elected on a Congress ticket. I request Professor Welingkar also to release the same affidavit. Panjeja lokang sangu sotta, this is a legal document. Khanchaya candidatean jar tumka document dilo ani tani fatlan magir u-turn getlo tumcha matacho apman kelo, if they betray your vote you can take legal action against me under section 340 IPC. तुम्ही एक ॲप्लिकेशन करपाचो रेड विथ सेक्शन 195 CRPC अँड आय कॅन बी चार्ज विथ परजरी प्रोसिडिंग्स. सो आम आदमी पार्टीचो हो आज राजकारणान आणि लोकांच्या भितर मातसो विश्वास घालपाक राजकारणाचो हो एक पावल असा. अँड आय चॅलेंज बोथ अँड ऑल अँटी BJP कॅन्डिडेट्स टू गिव्ह सच अन ॲफिडेविट टू द पीपल ऑफ अँड द वोटर्स ऑफ पंजाब.